हर हर महादेवसह ओम नम शिवायच्या गजरात परिसरातील शिवमंदिरांमध्ये आजची पहाट झाली चक्रेश्वरवाडीतील मंदिरामध्ये पहाटे दोन वाजता शिवलिंगाला जलाभिषेक दुग्धाभिषेक केला काकड आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं शिवलिंगाची कैलास पर्वताच्या रूपात पूजा बांधली होती मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तपसा या कुंडाच्या ठिकाणी भाविकांची स्नानासाठी गर्दी झाली होती मुख्य मंदिरे ग्रामपंचायत चक्रेश्वरवाडी आणि समितीच्या माध्यमातून प्रवेशद्वारावर वाहनांसाठी वाहनतळ उभारण्यात आला होता सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती दर्शन मार्गात भाविकांना पाणी पिण्यासाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती दुपारी बारा वाजता श्रींची पालखी मंदिरातून चक्रेश्वराचे मुख्य अधिष्ठान असणाऱ्या चक्रेश्वर डोंगरावर पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नेण्यात आली यावेळी चक्रेश्वराच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता पालखी सोहळ्यात गावातील लोकांनी घाई नृत्य कैचाळ वाद्य लेझिम पथकाची सांस्कृतिक कला सादर केली या कलांमधून चक्रेश्वरवाडी गावचं सांस्कृतिक वैभव स्पष्ट झालं वळीवुडेच्या सरपंच रुपाली कुसाळे आणि रणजित कुसाळे फ्रेंड्स सर्कल तळाशी यांच्या वतीनं भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान चक्रेश्वर वाडीसह परिसरातील घोटवडे कोदवडे राशिवडे सिरसे गुडाळ तिटवे कसबा वाळवे आदी गावांमध्येही यात्रा पार पडल्या